हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हाला आता समजलंच असेल आम्ही आता कुठे आलो आहोत या फोटोवरूनच. तर आता आम्ही आलेलो आहोत पंढरपूरला, पण याच्या आधी आम्ही ट्रेनने प्रवास केला. मी पुढे फोटो टाकले होते. आम्ही मुंबईवरून ट्रेनने निघालो. रात्रीची आमची 10:15 ची ट्रेन होती. दहा 10:15 ची ट्रेन होती, सिद्धेश्वर एक्सप्रेस मला वाटतं. मग तिथून आम्ही सोलापूरला निघालो. आणि मुळात 5:15 ती ट्रेन सोलापूरला पोहोचणार होती. ती खूप ऑलरेडी लेट झाली होती, 4 तास 9:15 आम्हाला उतरायला झाले होते. पण इथे आता आम्ही जेव्हा पार्थ झोपून उठला, त्याच्यानंतर आम्ही हा व्हिडिओ चालू केला होता. खूप छान असं, आम्ही जेव्हा खिडक्या खोलल्या त्यावेळी खूप छान मस्त असं इकडे होतं, म्हणजे खूप छान शेती केली आहे, हिरवंगार सर्व ठिकाणी आहे. तुम्ही पाहू शकता इथे वेगवेगळी पिकं आहेत. गहू तर छान असा पिकला आहे पूर्णतः. केळीच्या सुद्धा बागा होत्या. खूप छान वातावरण होतं तिकडे सकाळी. आणि ट्रेनच्या खिडक्या ॲक्च्युली बंदच करायला लावतात पोलीस पुन्हा, मला वाटतं सोडल्यानंतर येतात नी, खिडक्या वगैरे बंद कराव्या लागतात तिकडे, कारण की दगडफेक वगैरे होती असं त्यांचं मत आहे. याच्या अगोदर झाली होती खूप वेळा तिकडे दगडफेक, त्याच्यामुळे पुन्हा सोडल्यानंतर लगेचच खिडक्या पूर्णतः बंद करायला लागतात. ते सकाळी पूर्ण नंतर उघडाव्या लागतात. आणि इथे सूर्योदय झालेला आहे, सूर्यनारायणचं आपल्याला दर्शन झालं आहे. खूप छान असा मस्त असं आकाशामध्ये वेगवेगळे असे रंगछटा सूर्योदयामुळे झालेले आहेत. इथे पहा तुम्ही मस्त. आणि ट्रेन आमची एकदम सुपर फास्ट होती, त्याच्यामुळे खूप फास्ट आहे, तरीसुद्धा खूप छान दिसतंय, एकदम मस्त असं. खूप छान वाटत होतं हा सकाळचा सीन पाहताना, एकदम भारी वाटत होतं. आणि मुंबईवरून तुम्ही येणार असेल तर 1-2-3 ट्रेन आहेत, तुम्ही सर्च करू शकता. जवळजवळ मला वाटतं मुंबई ते सोलापूर जे अंतर आहे ते 360 किलोमीटर आहे. आणि ट्रेन तर असत, पण ट्रेनचं जे बुकिंग आहे ते तुम्ही अगोदर करून ठेवा, नाहीतर मग नंतर ऐन टायमिंगला मिळत नाही, कारण त्या लांबच्या पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत, कारण त्या पुढे आणखीन जाणाऱ्या असतात. त्याच्यामुळे जर सिद्धेश्वर एक्सप्रेस असेल तर त्याचं तुम्हाला तिकीट मिळू शकतं, तरीसुद्धा तुम्ही सुरुवातीलाच करून ठेवा. आणि इकडे मस्त असं वातावरण होतं, खूप सगळीकडे हिरवंगार होतं, हिरवंगार खूप छान वाटत होतं एकदम. आणि मेन म्हणजे शेताच्या जे बांध असतात ना, तिथे सर्व ठिकाणी बहुतेक ठिकाणी म्हणजे तिकडे जे चिंचाची आपली झाडं असतात ती होती सर्व ठिकाणी. आणि वेगवेगळी पिके इथे घेतली जातात, अगदी एकच असं नाही. केळी होती, द्राक्ष होती, गहू होता, ज्वारी होती, पुन्हा कापूस होता, म्हणजे सर्वच पिकं इथे घेतली जातात. कोणतं पीक घेत नाहीत असं नाही इथे, सर्व पिके. आणखीन काय होतं, सूर्यफूलसुद्धा होतं इकडे. त्यामुळे इकडे छान वाटत होतं, मस्त वाटलं होतं सकाळी उठल्यानंतर एकदम भारी. झेंडूची सुद्धा बाग इकडे होत्या, फुलं होती म्हणजे अशी. आणि आता आम्ही सोलापूर स्टेशनला उतरलो आहोत. खूप छान असं डेव्हलप केलेलं आहे, एकदम मस्त आणि खूप भारी वाटत होतं. एकदम स्टेशन आहे ते सोलापूर स्टेशन, खूप छान काम केलेलं आहे, एकदम मस्त, एकदम असं, एकदम कोणते तरी, एकदम म्हणजे ती सिटीज खूप छान डेव्हलप केलेली आहे म्हणता येईल. फोटो नाही, व्हिडिओ.
आणि खूप छान केलेलं आहे त्याचं काम वगैरे पूर्ण। इथे पाहू शकता तुम्ही सोलापूर स्टेशन रेल्वे स्टेशन, आणि तिथे आम्हाला जे आमचे रिलेटिव्ह होते ते पिकअप करायला आलेले, हां इकडे पिकअप करायला आम्हाला आले होते। आणि तुम्ही जर सेने रेल्वेने जर येत असाल तर तिथे अगोदर थोडीफार माहिती काढून येत जा, कारण आपल्याला तिकडचे रेट्स माहिती नसतात गाड्यांचे काय आहेत किंवा काही नाही आहे ते, त्याच्यामुळे थोडी पूर्ण अगोदर संपूर्ण माहिती घेऊन या, किंवा कोणी जर रिलेटिव्ह असतील तर त्यांच्याकडून माहिती घ्या किंवा त्यांच्या थ्रू तुम्ही तिकडे जाऊ शकता। आम्हाला सुद्धा काहीही माहीत नव्हतं, फर्स्ट टाइम आम्ही सर्वजण आलो होतो इकडे। इथे मडक भरलेला एक पूर्ण टेम्पो आहे, मातीची मडक आहे, आणि आता आम्ही चाललो आहोत त्या काकांच्या घरी जे आम्हाला घ्यायला आले होते, म्हणजे जी दीपाली आहे तिचे रिलेटिव्ह होते ते। आता आम्ही त्यांच्या घरी चाललो आहोत सोलापूर स्टेशनवरून, तिथे आम्ही फ्रेश होऊन नंतर मग नाश्ता करून नंतर आम्ही मग जाणार आहोत पंढरपूरला। आणि ऑलरेडी खूप वेळ झाला होता आम्हाला, त्यामुळे आता बघू पुढे पुढे कसं होतं आहे ते, कारण आमची जी 5 वाजता ट्रेन पोहोचणार होती ती ऑलरेडी तिथे 9:15 पोहोचली, त्याच्यानंतर घरी येणार होतो आम्ही। आणि खूप छान असं आहे, आणि इकडे जे फ्लॉट्स आहेत मस्त असे छान छान छोटे छोटे सर्वांनी बंगले बांधलेले आहेत, छान वाटत होते एकदम, म्हणजे मुंबईच्या अशा किचकट ह्याच्यातून कुठेतरी खूप छान असं ठिकाणी गेल्यासारखं एकदम गावचा फील येत होता। इकडे पूर्णतः बंगलो प्रोजेक्ट आहे, रस्त्याच्या दोन्ही साईडला तुम्ही पाहू शकता पूर्णतः बंगले बांधलेले आहेत लोकांनी, म्हणजे थोडी अशी जागा घेऊन विकत घेऊन स्वतः स्वतः आता तिथे बंगले बांधले आहेत, म्हणजे पूर्णतः डेव्हलप झालेलं आहे हे सोलापूर। अगदी जवळच होतं सोलापूर स्टेशनवरून आम्ही ज्या काकांच्या घरी गेलो ते त्यांचं घर, आता आम्ही पोहोचलो आहोत त्या काकांच्या घरी, आणि त्या मला काका घ्यायला पण आले होते, म्हणजे ते पुढे आले होते थोडे, आणि आता मी तिथून फ्रेश वगैरे होऊन नाश्ता करून, नाश्ता म्हणण्यापेक्षा जेवण करून, आणि खूप छान असं त्या काकीने जेवण बनवलं होतं। तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्या काकी काका आणखीन त्यांची मुलगी सर्व दिसतीलच। खूप छान सोलापुरी असं जेवण बनवलं, खूप छान शेंगदाणा चटणी, टोमॅटोची चटणी, ज्वारीची भाकरी, आणखीन खूप वांग्याचं भरीत स्पेशल आहे ते सोलापूर, हां आणि शेंगपोळी बनवली होती, खूप मस्त बनवलं होतं सर्व जेवण। आणि आता आम्ही चाललो आहोत पंढरपूरला सोलापूरवरून पंढरपूर, आणि त्या जेवणाचा व्हिडिओ करायला मी विसरले, म्हणजे इतकं जेवणच इतकं छान होतं की त्यावेळी व्हिडिओ करायचा पण विसरून गेले, आणि मेन म्हणजे उशीरसुद्धा झाला होता, तेवढा वेळसुद्धा नव्हता, कारण ऑलरेडी आम्हाला तिथून निघायलाच 11:30-12 वाजले, सर्वांची आंघोळी करून सर्व फ्रेश सर्व होईपर्यंत जेवण उरकेपर्यंत वेळ झाला। आणि हे तुम्ही सोलापूर पाहू शकता, आणि सर्वत्र तुम्हाला हिरवगार छान दिसेल, आता हा हायवे आहे मेन, तरी सुद्धा त्याच्या बाजूने सुद्धा खूप छान असं आहे। आता आम्ही आलो आहोत पंढरपूर नगरीमध्ये, विठ्ठल नगरीमध्ये, इथे तुम्ही पाहू शकता इराणी आहे, आणि आता आम्ही जात आहोत विठ्ठलच्या दर्शनासाठी, कसल्या माऊलींच्या दर्शनाला,
मस्त छान मूर्ती आहेत ना. आणि इथे विठ्ठलांच्या खूप छान छान माऊलींच्या खूप मस्त अशा मूर्ती होत्या. शिवाजी महाराजांची सुद्धा खूप छान मूर्ती होत्या आणि विठ्ठल रुक्मिणीची सुद्धा मूर्ती होती. ते मस्त एकदम छान सुबक अशी काय म्हणतात ते मन एकदम प्रफुल्लित करणारी अशी. आणि इथे आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूरचं. हे ॲक्च्युली बस स्टँड आहे आणि हे आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि त्याचा जो आहे तो कळस. या ही मन एकदम प्रफुल्लित करून टाकणारी अशी श्री विठ्ठलाची मूर्ती. आणि हा आहे मंदिराचा कळस. असं म्हटलं जातं की जरी विठ्ठल गर्दी ज्यावेळी असते वारी असते त्यावेळी जरी विठ्ठलाचं दर्शन नाही झालं माऊलीचं तरी जरी कळसाचं दर्शन घेतलं तरी सुद्धा ती वारी पूर्ण झाल्यासारखी असते आणि त्या दर्शनाचा जो लाभ असतो तो आपल्याला मिळतो. आणि हे आहे चंद्रभागा. आणि हे पश्चिम द्वार आहे. हे श्री विठ्ठल मंदिर हे मुख्य मंदिर आहे. त्याच्या जे मंदिर आहे त्याच्यात श्री पंढरीनाथचे आपले ते कमरेवरती हात ठेवून आहेत उभे. इथे विठ्ठल आणि रुक्मिणीचं छान अशी मूर्ती आहे इथे. इथे विठ्ठलाची जी आहे जी पंचोपचार पूजा केली जाते. श्री विठ्ठल मंदिर हे मुख्य मंदिर आहे. हे मंदिर खूप मोठं आहे. त्या मंदिरामध्येच श्री पंढरीनाथ आहे ते कमरेवर हात ठेवून उभे आहेत. त्याच वर्तुळात रुक्मिणीचं बलरामजीचं सत्यभामा जंबवती आणि श्री राधाची मंदिरे आहेत. आतमधी मोबाईल नेण्यास बंदी आहे त्याच्यामुळे ते आतमध्ये नाही दाखवू शकत. मंदिरात प्रवेश करताना चोखामेळा जे आहे त्यांची समाधी आहे. बाजूलाच नामदेवांची समाधी आहे. पहिल्यांदा नामदेवांचं दर्शन घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जावं लागतं. आणि पहिलं जी पायरी आहे जी ती नामदेवांची पायरी म्हणून हे करतात. त्याच्यावरती आपण डोकं टेकवायचं असतं. त्याच्यावरती पाय ठेवायचा नसतो. त्या पहिल्या पायरीवरती जे सर्व वारकरी आहेत ते त्याच्यावरती डोकं म्हणजे आपण नतमस्तक होऊन पुढे जातो. आणि हे आहे चंद्रभागा नदी. इथे पाहू शकता चंद्रभागा नदीचं. इथे पुंडलिकाचं मंदिर सुद्धा आहे. आणि भक्त पुंडलिकाची एक कथा सुद्धा आहे. पुंडलिक जो आहे ते आपल्या आईवडिलांची खूप सेवा करायचा. आईवडिलांची सेवा करत असताना समर्पण होऊन देवसुद्धा खूप खुश झाले म्हणजे विठ्ठल. व भगवान विष्णू लवकरच त्यांच्याकडे येण्याचे त्यांनी ठरवलं. भगवान विष्णू म्हणजे श्री विठ्ठल आहेत ते भगवान विष्णूंचा अवतार आहेत. म्हणूनच भगवान विष्णू पुंडलिकांना दर्शन देण्यासाठी वैकुंठाला गेले आणि पुंडलिकांना भेटण्यासाठी त्या आश्रमात गेले. पण त्यावेळी भक्त पुंडलिक आहे ते आई वडिलांची सेवा करण्यात मग्न होते. त्यावेळी त्यांनी वीट तिकडे फेकली आणि त्याच्यावरती नेहमीच विठ्ठल जे आहेत ते उभे आहेत कमरेवरती हात ठेवून. आणि त्यांची ही भक्ती पाहूनच श्री विठ्ठल आहेत ते खूप खुश झाले होते. इथे आम्ही मग मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलोत आणि नंतर मग प्रसाद घेतला इकडे. खूप छान इथे दीपाली पार्थ आहे मी आहे. इथे आम्ही कुंकू सुद्धा घेतलं. इथलं कुंकू खूप छान असतं. आणि इथे प्रसाद घेऊन आम्ही मग पुढे जायला निघालो. इथे कुंकू असतं ते वेगवेगळ्या प्रकारचं असतं म्हणजे खूप छान असतं. पण
हे आहे वसंतराव वट्टराम पेढेवाले. आणि इथला जो कंदी पेढा आहे तो खूप मस्त होता. अगदी आत्ता आम्ही आल्यानंतर 4-5 दिवस झाले तरीसुद्धा तो खराब नाही झाला. ते बोलत होते की 8 दिवस छान राहतोय म्हणून. आणखीन मे 2014 पासून या मंदिरात जे आहे ते महिलांनासुद्धा परवानगी देण्यात आली. आणि जे मागासवर्गीय आहेत लोक त्यांनासुद्धा पुजारी होण्याची संधी देण्यात आली. हे भारतातील पहिलं असं मंदिर आहे ज्यामध्ये मागासवर्गीय लोकांना प्रथमच मंदिराचा पुजारी होण्याची संधी देण्यात आली आहे. कारण जे विठ्ठलाचं मंदिर आहे, विठ्ठला जो आहे तो सर्वांचाच आहे. जी माऊली ती सर्वांचीच आहे. अगदी तिथे कोण श्रीमंत गरीब उच्च नीच जात पात असं जे आहे ते काही बघत नाही. आणि ही चंद्रभागा नदी आहे. हा तो परिसर पाहू शकता तुम्ही आजूबाजूचा. आता आम्ही चाललो आहोत चंद्रभागा नदीच्या इथे. इथे सुद्धा छोटी छोटी खूप मंदिर आहेत. या आहेत पुंडलिकाचे मायबाप व 11 रुद्र मारुती मंदिर. इथे जे फोटो काढायचे असतात ते लगेचच काढून देतात 2 मिनिटात किंवा 5 मिनिटात. त्याच्यासाठी इथे विठ्ठल रुक्मिणीचं उभारलं, म्हणजे फोटो नाही मूर्ती सॉरी उभारलेली आहे. एक मिनिट चल 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 चल. कशा आहेत बोलते ते. आणि तेथून पुढे आम्ही आलो आहोत. आता इथे आम्हाला वेळी दिसलंय जे माऊली जे कानात घालतात, कानातले जे असतात दाखवले आहेत माऊलींचे जे अलंकार आहेत त्या ह्याच्याने डिझाईन केलेले ह्या विळी आहेत. म्हणजे आपण वापरू किंवा न वापरू आपला प्रत्येकाचा प्रश्न आहे. पण आपण हे घरी आणून तरी ठेवू शकतो. एक खूप छान असं याचं डिझाईन केलेलं आहे. सगळ्यांना प्रॉब्लेम झाला. सगळ्याच तशात आणि आम्ही तिघींनी सुद्धा घेतलं होतं. दीपाली मी आणि राणीने तिघींनी 3 वेळा आम्ही घेतल्या. बघितलं काय व्यवस्थित. आणि इथे आम्ही थोडी खरेदी केली, विळी घेतल्या. आम्ही मुंबईवर आलो आणि त्या ताई सुद्धा आमच्याकडे बघून हसत होत्या. कारण मी व्हिडिओ बनवत होते. त्यांची मुलगी जी आहे छोटी ती सुद्धा विचारत होती मला काय करताय म्हणून. व्हिडिओ बनवताय का फोटो काढताय. तिथे लहान मुलांची सुद्धा खूप छान अशी भांडी होती खेळण्याची भातुकली मधले. तिथून पुन्हा आम्ही इथे आलो आहोत चंद्रभागेमध्ये. स्नान करण्यासाठी मुळात गेलो होतो आम्ही तिथे. पण पाणी इतकं खराब झालं होतं असं बोलायचं नाही ऍक्च्युली खरं तर. पण खरंच तिथे जे आहे ती साफसफाई किंवा सर्व प्रशासनाने तिथे लक्ष देण्याची खरंच गरज आहे. कारण तिथे इतकं चिखल आणि म्हणजे खूप असं विचित्र वाटत होतं तिथे. म्हणजे आपण पायसुद्धा टाकू शकत नव्हतो इतकं. पण एवढ्या लांबून आलो सर्वजण म्हणाले की निदान पाय तरी. म्हणजे ते पाणी इतकं खराब होतं, वास मारत होता त्या पाण्याला. खूप खूप म्हणजे खूप म्हणजे खूप वाईट वाटलं तिथे आम्हाला पाहून ते सर्व.
खरं तर ते विठ्ठल माऊलींना सुद्धा आवडणार आहे आणि चंद्रभागेला सुद्धा आवडणार नाही, इतकं खराब तिथे सगळं झालं आहे. प्लीज सर्व प्रशासनाने तिथे लक्ष द्या, तिथील साफसफाई करा सतत, पूर्ण जो जी चंद्रभागा नदी आहे ती साफ करा, एखादी मोहीम राबवा तिथे, कारण इतकं खराब, कारण लोक इतकी येतात तिथे आणि त्याच्यामुळे इथे हे पाहू शकता तुम्ही आजूबाजूचे किती चिखल पूर्ण झालेला आहे, चिखल. कदाचित ते हे सर्व पाहून ती चंद्रभागा सुद्धा रडत असेल की माझी काय अवस्था झाली आज. प्लीज प्लीज सर्वांनी लक्ष द्या इकडे आणि हे सर्व साफ करून घ्या, प्रशासनाने सुद्धा लक्ष द्या, कारण इकडे हजारो भाविक येत असतात, लाखो, हजारो नाही लाखो भाविक येत असतात, कारण त्यांच्या मग पूर्ण म्हणजे आरोग्याची काळजी होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. इथं श्री पुंडलिक मंदिर आहे, इथे माऊलींची मूर्ती सुद्धा आहे खूप छान अशी. आणि इकडे सर्व ठिकाणी आता काम चालू आहे, इथे पाहू शकता तुम्ही इकडे मंदिर. आणि हे जे मंदिर आहे ते खूप, जे विठ्ठल मंदिर आहे पूर्ण जगामध्ये आता सर्वत्र याची कीर्ती जी आहे ती पसरलेली आहे. आणि त्याच गोष्टीकडे जर तुम्ही लक्ष केलं, म्हणजे लक्ष दिलातच नाही, तर त्याचं जे पावित्र्य आहे ते टिकून कसं राहणार. त्याच्यामुळे सर्वांनी लक्ष द्या तिकडे, तिथं कोणीही अशी काय म्हणतात ती, तिथली सर्व त्या परिसराची सर्वांनी काळजी घ्या, स्वच्छता राखा तिथे, कारण आपल्या सर्वांची माऊली आहे, श्रद्धास्थान आहे, गोरगरिबांपासून अगदी श्रीमंतापर्यंत सर्वांचंच. मला खूप वाईट वाटलं तिकडे चंद्रभागेच्या तिथे गेल्यानंतर. इथे विठ्ठला माऊलींची जी आहे ती सुंदर अशी मूर्ती आहे आणि चला मग आपण आता पुढच्या याच्या पुढच्या व्हिडिओत आता आपण नक्कीच भेटू. याचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला येईलच तुळजापूरला, तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.